चर्चा करावी, बालक घाबरलं आहे काय त्याच्यावर परिणाम आहे. आणि विशेषतः ह्या ज्या इव्हेंट्स चालू आहेत महाराष्ट्रात, त्या इव्हेंट्स या आवश्यक नाही आहेत. सरकारच्या योजना जर लोकप्रिय असतील तर त्यांचा प्रचार करण्यासाठी सरकारला वेळ घालवण्याची गरज नाही. त्या लोकप्रिय होत नाहीत म्हणून सतत जे इव्हेंट्स चालू आहेत, बसेस 400, 800, 1000, 2000, 4000 बसेस पाठवून महिला गोळा करण्याचा जे उद्योग चालू आहे, ते उद्योग महाराष्ट्रातल्या महिलांनी ओळखला पाहिजे. हे 2 महिन्यासाठी पुतना मावशीचं प्रेम जसं म्हणतात तसं आहे, त्याच्या पलीकडे काही नाही. अजितदादा गुलाबी शर्ट आणि गुलाबी शर्ट घातले. राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळेचा तुम्ही जो आदर्श घालून दिला, जेल पॅटर्न म्हणून राज्यात राबवलं गेला, शालेय शिक्षण मंत्र्यांना तुम्ही काय आवाहन करता आणि शाळेतील सर्व मुख्याध्यापक असतील, संस्था चालक असतील? मी असं सांगेन की आता 1 ते 4 ज्या प्राथमिक खाजगी शाळा आहेत तिथं तर आग्रहाने आपण ठरवलं पाहिजे की महिलाच स्टाफ असला पाहिजे. टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ हा महिला असला पाहिजे, म्हणजे अशा गुन्ह्यात कमतरता येईल किंवा गुन्हे थांबतील. त्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. CCTVच्या संदर्भात काय राज्य सरकारनं पुढाकार घेतला पाहिजे? शाळेमध्ये अनेक CCTV नाही आहे. शाळेमध्ये CCTV लावलेच पाहिजेत. बरं, शाळेत आहेत, तिथे लावलेले नाही तर पोलिसांनी सरकारने त्यांना कंपल्शन करायला पाहिजे की CCTV पाहिजेत. प्रत्येक शाळेत झालेली हालचाल नोंद करणं आवश्यक आहे. थँक्यू.